आपलं मी ठेवतो परत. शिंचुकी काय रे, काय झालंय? काय नाही, हिला फोन केला होता. काय का बरं गवळीन? एकदम टकाटक. बरं, देवळाकडे गेलता चौकशीला? काय झालं का? हा गेलतो ना साहेब, काल मंदिरापाशी अख्खा गाव पालता घातला, पण काहीच हाताशी लागलं नाही. आपल्या आधी देवळात कोण गेलं होतं का, बाळ तिकडं आधीच होतं का असं? अहो नाही हो साहेब, आता तुम्हीच म्हणला ना की बाहुलीच्या जागी बाळ आलं म्हणून, अगोदरच कसं काय बाळ असेल मंदिरात? हा पण म्हणजे बाळाबरोबर कोण होतं का, कोणी काय बघितलं का असं काय? साहेब तीच तर कळायला मार्ग नाही, म्हणजे कधी आलं बाहुलीच्या जागी बाळ ठेवलं आणि गायब झालं, काहीच कानकुन नाही बघा. तुमचं हे सापडलं पाहिजे लवकर, आता काय सगळंच आवडून बसत. म्हणजे नेमकं झालंय काय? अरे दादानं वहिनी त्या बाळाला आपलंच बाळ म्हणायला लागलेत, म्हणजे मला चांगलं वाटतंय त्यांच्यासाठी, बरं आहे ते, पण ते असंच बाळाला ठेवून घेतात. अहो साहेब असंच म्हणजे? अरे इलिगली, म्हणजे अनधिकृतपणे ठेवते बाळाला, तसं नको व्हायला ना, म्हणजे काय ते परिसर झालं पाहिजे ना. अहो साहेब जाऊ द्या ना, एवढा कशाला विचार करताय? तसं भीती बाळ मंदिरात ठेवलं होतं, कोणतरी सोडूनच गेलं होतं ना बाळाला. असं कसं जाऊ दे म्हणतोय चिंचुकी तू, म्हणजे बाळ वहिनींना दादाला मिळावं त्याबद्दल काय नाही, पण जे काय ना ते प्रोसेस प्रमाणे व्हावा एवढंच वाटतं आम्हाला. मग तसं करून टाकू की ते बी अवघड आहे ना. आता बाळ जर घ्यायचं म्हणलं ना दत्त, तर अधिकारी येणार चौकशी, तर वहिनींची मानसिक कंडिशन काय असेल तुला पण माहिती. हा म्हणजे वहिनींना वाटतं की त्या बाळाला जन्म त्यांनीच दिलाय म्हणून. तेच तर, अधिकारी येणार प्रश्न विचारणार त्यांना, एका मिनिटात कळेल काय कंडिशन आहे. सगळंच अवघड होऊन बसले माहिती साहेब. स्वप्नील दादाच्या मंडळींना बरं वाटलं पाहिजे बरं का? आम्हाला बी तेच वाटतंय, आज गुत्ता झाला माहिती का चिंचुके साहेब. मी बोलू का? मला तुमच्यासाठी लय भारी वाटतंय बघा. माझ्यासाठी काय? अहो आता बघा की कायद्यानं केल्यानं तुमच्या घरात दंगा दिंगा होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की कायद्यानं करायचं. लय भारी वाटतंय बघा साहेब, म्हणजे आहे का नाही साहेब, मला तुमचे पहिले दिवस आठवतात बघा. त्यामुळे दे चिंचुके, सोडून दिलं आपण, पण आता काय करायचं मला तेच का, म्हणजे ना ते पोराच्या आईबापेक्षा गावले पाहिजेत पटके, म्हणजे काय होईल ते बाळ त्यांच्याकडे देत आहेत, जर नसेल तर जे काय क्लिअर झालं पाहिजे, म्हणजे रितसर बाळ आपल्याकडे ठेवते. साहेब तुम्हीच म्हणताय ना बाळ आल्यानं घरात सगळं आनंदात आहे म्हणून. अरे हो, पण ते आत्ता आहे चिंचुकी, ते बाळामुळे पुढं घरात राडावणार याची मला गॅरंटी आहे. साहेब मी काय करतो, परत एकदा गावात जातो आणि सगळं बघून येतो बघा. बघ बघ बघ, जरा नीट बघ, काय एखादा जरी पॉईंट सापडला ना आपल्याला काहीतरी गावलं नक्की, त्यामुळे नीट बघ साहेब. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ना असा विचार करा की बाळ द्यावानच पाठवलंय तुमच्यासाठी, आणि तोच पुढचा मार्ग दाखवेल. की मग काय माहिती आता कोणी पाठवले. बरं जाऊ दे, तू लाग का मला, मी जरा महिला बालकल्याण विभागात जाऊन येतो, तिकडं बघतो काय गावते का, आणि आजूबाजूच्या चौक्यांना फोन करतो कोरेगावला यायला बाळ मिसिंगची काय कंप्लेंट आली. बरं ऐक, मी दिवसभर बाहेरच अशी, काम झालं की संध्याकाळी वडूतला भेटू. चालेल, बस 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 बस, सोडतो की तुला देवळापाशी. वाट बघतोय मी, कळवा मला. काय सुजयराव, जोरात चाललंय म्हणायचं की काम? किती प्लॉट गेले? उचकला आला काय? मी नाही उचकणार अजिब. अंबे उचकलास तरी काय करणार आहेस, आधी निदान आमदार तरी होता, आता पॉवर होती, आता काय तो काही काम आहे का तुझं, नसेल तर निघे तू. सुजा मला आहे ना तुझं लय वाईट वाटतं बघ, तुझं नशीबच फुटकंय रे, एवढी कामं सुरू केलीस तू, त्यातलं एक तरी धड पूर्ण झालं, त्या आपीनं सगळी बंद पाडली सगळी. मी निघतोय बरं का, आणि ह्यावेळी मी गप बसणार नाही. मग काय करणार? करतो मी बरोबर. अरे कधी करणार मग सुजा, हेच परफेक्ट वेळ आहे, आणि तू काय करतोय इथे नुसते प्लॉट बघतोय रडत बसतोय, कसं व्हायचं? परफेक्ट वेळ म्हणजे? अरे सुजा ती आपी आता घरी बसली आहे, ह्याच्यापेक्षा परफेक्ट वेळ असूच शकत नाही, कर की तुझं काम सुरू. अरे ती जरी नसली तरी तिचे लोक आहेत की तिथं, मॅडम मॅडम पण आजकाल त्या आपीची भाषा करायला लागली. सुजा इथं तुझा हे सावत्र भाऊ तुझ्या कामाला येऊ शकतो बघ. अंटे तुझा कसला संबंध नकोय मला. अरे मी डायरेक्ट वरनं परमिशन आणू शकतो. तू काय करू शकतो हे चांगलंच माहिती आहे मला. सुजा तुला हे सगळे प्लॉट विकून पुण्यात घर घ्यायचं होतं. अरे किमान साताऱ्यात नाही, तुला ते सरकार घर सोडायचंय ना, सगळं होऊ शकतं भावा. चल तुझा नाही आरूचा विचार कर. ए, ते तो नाव काढू नको बरं का इथं. ठीक आहे राहील,
अरे पण बाकी सगळं होईल की आता तरी ना ती आपी पण नाही मध्ये सुमडीत काम सुरू करून विषय संपून टाकू. तुला काय पाहिजे? आधी पाहिजे होत तेच एक प्लॉट रोडच. दोन गुंठ्यात एक प्लॉट आहे म्हणते 15 लाखाचा. सुजय अरे एका प्लॉटच्या बदल्यात मी तुला बाकीचे 20 प्लॉट विकून देतो की विचार कर. गंडवणार नाही म्हणते? नाही गंडवणार. हे बघ आता तुझं काम झालं तर मला काहीतरी मिळणार आहे, नाहीतर काहीच मिळणार नाही. कशाला गंडवू? ठीक आहे करून देतो मग. हा ये होईन अप्पा. पण सुजा ह्यावेळेस एकदम शांतीत क्रांती करायच्या. घरात सुद्धा कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे. त्या आपीला तर नाहीच नाही, तिला जर कळलं ना तर घोळ होऊ शकतो बघ. नाही कळून देत. ठीक आहे लाग मग तयारी. साताऱ्यात घर शोध. ह्यावेळेस तुझं स्वप्न पूर्ण होणार. होणार म्हणजे होणार 100% होणार. ओली माझी चकुले ते किती मस्त मस्त हिलो झाला आमच्या. काय झालं? काजल लावलं माझ्या बाबूने, अशी काली टीटी लावली आणि काय केलं पावलं लावली. पावलं लावून मस्त मस्त तयार झालं माझ्या बाबू ना. हो आजीने किती छान छान आवरले आमच्या बाळाच, छान कपडे घातलेत. आता आम्ही छान आवरले ना, आता आम्ही भूर जाणार. आशा आहे मग आम्ही आहे ना बाबाने आणलेल्या विमानात बसून भूर जाणार. अगो बाई विमानातून भूल जाणार माझे बाबू? भूल जाणार? आजीला नेणार ना तू? आजीला नेणार ना? हे बघ काय आई तुमचं झालं असेल ना तर मी बाळाला दूध पाजते आणि मग झोपवते. हा काय करू मीने? नाही आता तर तू बाळापासून हालतच नाहीस ग. अगं काय सांगू म्हणे तुला, मला याला खाली ठेवू वाटतच नाही बघ. मग सांग की तुझ्या धाकट सुनाला नीट समजावून. काय हे कोमट दूध आहे? देगड मी पाजते. रुपाले आपल्या बाळाची रोज दृष्ट काढत असतीस ना ग तू? हो मग रोज काढते मी बाळाची दृष्ट, नजर लावणारे हितच आहेत ना. म्हणूनच म्हणल मी. म्हणे रुपाली असं का बोलताय तुम्ही तिला? ए अगं तिची नजर तर बघितली का तू? आई खरंय हा, आपण जशी बघती ना माझ्या बाळाकडं मला अजिबात नाही आवडत. रुपाली अगं असं बोलू नकोस ग, आपली लई चांगली आहे बघ. लगी लई कौतुक नको करूस तिच. आई माग काहीतरी पडलं का आवाज आला? अरे देवा अगं नारळाची जावळी पडली वाटत. म्हणे चल चल अगं कपडे वाळत घातल्या ते खाली पडले असतील. मी अगं हो तू चल उठ उठा रे थांबालीच रुपाली. हा ये म्हणे बाळा घाबरू नको, मी आहे ना. अजिबात घाबरायचं नाही. हो माझ्या बबड सोने माझ्या, हे बघ कसं वाजते छान छान वाजते ना डुम 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 डुम. बाळ कोणासारखं तरी दिसतंय. विमान आहे विमान. कसं जात विमान? फोन आता कुणाचा आला असेल? हा तुझ्या बाबाचा फोन आला असेल. मी बाबाचा फोन घेऊन आले. लगेच रडू नको शनू, लगेच आले लगेच. Thank you.
लांब राहायचं म्हणून. आओ मावशी, ते बाळ इथे एकटं होत, रडत होत म्हणून. होय का? मला चांगलं माहितीये तू कशासाठी आली इथं ते. नाही अहो, मी खरं सांगतेय, मी आत होते आणि बाहेर आवाज आला तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. बाळ एकटं होतं, ताई आतमध्ये गेलेत वाटतं म्हणून मी. होय का? म्हणून आलीस तू? अगं तुझ्या डोळ्यात बघ, डोळ्यात सगळं दिसतंय मला. कशी वकवकल्या नजरेनं त्या बाळाकडे बघत होतीस तू. अप्पे, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्या बाळापासून तू लांब राहायचं. हे तुझं बाळ नाहीये, हे रुपालीचं बाळ आहे, कळलं का? आणि आता ही खूणगाठ तू मनाशी बांधून ठेव तुझ्या. मावशी तुम्ही असं का बोलत असता हो? का बोलत असता म्हणजे तू नक्की काहीतरी बाळाला करशील ना म्हणून. मावशी काय बोलताय तुम्ही? अगं आता तुझं बाळ गेल्यापासून तू अशीच येड्यागत करायला लागलीस ना. मावशी अहो, बाळाला का काही करेन मी? काय माहित आप्पे, अगं तुझ्या नशिबात ना बाळच नाही बघ. तू आई झाली पण तुझं बाळ गेलं. नाही रुपालीच्या बाबतीत बी असं झालं, पण आता रुपालीकडे बाळ आहे आणि तुझ्याकडे नाही ना, आणि हे तुला सहन होत नाही ना. मावशी हे सगळं ना तुम्ही तुमच्या मनात तयार करता. काय नाही काय नाही आप्पे, अगं आई व्हायला बी लय नशीब लागतं बघ, आणि ते नेमकं नशीबच तुझ्याकडं नाहीये, त्याच्यामुळं तू ना इथून पुढं कधीच आई होणार नाही आणि कधीच तुला हे सगळं सुख मिळणार नाही बघ. हा मावशी, तुम्ही निघायचं आता इथून. हा आता कळलं असेल तुला, इथून पुढं बी चांगली गोष्ट ही ध्यानात ठेव म्हणजे झालं. अग माझ सोन ग, काय बाबड्या घाबरलास का तू? हा असं घाबरायचं नाही, तू लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे. जाऊ दे, हे बघ तुझ्या ना बाबांनी आणलेलं खेळणं आहे, हा ते खेळू आपण. नाही बापू, दिप्या हाव या की ये दिप्या. काय हो बापू, काय करता इकड? काय नाही, आलो होतो असच. कामाला गेले वाटत? नाही नाही, कामावरच होतो, तिकडन तिकडे आलोय. एवढ्यात काम बी संपलं लगेच? त्याच काय झालं, आहो विनायकरावांनी पण डबा आणला नव्हता आणि सुषमा गावाला गेल्यामुळे आम्ही पण काय स्वयंपाक केला नव्हता घरी, म्हणून डबा न्यायला आलो होतो. असं होय, डब्बा घ्यायला आलाय होय. होय बापू. दिप्या तुम्ही बसा, मी चहा टाकते आणि डबा घेऊन येते. नाही दिदे, चहा नको राहू दे. चहा कशाला उगलत, आता जेवणाची वेळ झाली ना. अग आपे चहानी भूक मरते ना, मग आता एवढं चांगलं जेवण केलंय ते दे. बरं तुम्ही बसा, मी आलीच डबा घेऊन. बापू बघितलं का रुपालीच बाळ? हा गोड आहे. पण काय हो बापू, नाही आता सुषमा गावाला गेली तर मग तुम्हाला जेवण बनवायला काय झालं? बर बनवता येत नसलं तर बाहेर हॉटेलात खायचं ना, असं दुसऱ्याच्या घरी मागणं बरं वाटत का? मावशी हे तुम्ही बोलताय, अहो तुम्ही तर. दिप्या आणि हा हे घर दुसऱ्या कोणाचं नाही, माझ्या दिदीचं आहे. बापू नाही, हा तुमच्या पोरगाला चुरू चुरू बोलतोय बर का, लहान तुंडी मोठा घास. अरे बाबा आता तुझ्या दिदीचं लगीन झालंय, मग दिदीचं घर म्हणजे तुझं नसतंय बर का. हा आणि ही जगाची रीत हाय. होय मावशी, तुम्ही लय मागच्या जमान्यात जगता, आणि तुम्हाला नीट सांगते, हे घर जेवढं माझ्या दाजींचं आहे ना तेवढंच माझ्या दिदीचं पण आहे, आणि दिदी कायम माझीच राहणार आहे. तिचं लग्न झालं असलं तरी, त्यामुळे आम्ही ह्या घरात येणार, पाहिजे तेव्हा येणार. घ्या बापू घ्या. दिप्या उगच कशाला काय बोलतोयस, बोलून काय फरक पडणार आहे का? त्या वाटल तसं बोलणार, आपण फक्त ऐकूनच घ्यायचं का? अर्पण बघितलं का बाळा, आपल्याकडं कोण आलंय ते? हा भिकारी. मावशी काय बोलताय तुम्ही बापूंना? काय बोलताय म्हणजे, आता बघ ना, यांचं स्वतःचं घर असून इथं जेवण मागायला येतात, मग अशा लोकांना भिकारी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ग? हा
आणि आजच नाहीये, तुझं लगीन झाल्यापासूनच मी बघतीये. तुझा एवढा कामातला पैसा पण, तुझा पगार बी सगळा तू ह्यांच्या घशात घातलाय. आणि तो आरजा बी काय काय मिळेल ते सगळं ह्यांना पुरवतच असतोय अजून बी. आणि तरी बी याच्यात मावशी बस बस आला आता. ज्या घरात कोण भिकारी आहे ना सगळ्यांना माहितीये. तुम्ही चालत होत ना घरात, मला घरात येऊ द्या, मला माझ्या घरातनं बाहेर काढलंय. आठवतंय का? नाही भिकारी म्हणताय तुम्ही त्यांना. अर्जुननी पण त्यानंतर कित्येकदा तुम्हाला घराच्या बाहेर हाकललं. नंतर तुम्ही काय केलं? परत आलात ना गोचिडी सारखं चिटकून बसलात आमच्या घराला. होय का? पण मग मी आता ह्या घरची मालकीन हाय हे तू विसरू नकोस. मालकीन नाही मावशी, तुम्ही या घरात का राहताय याच कारण आपल्या दोघींना चांगलंच माहितीये. एकदा का ते संपलं ना तर तुमचा विषय पण संपे. हे बघा बापू, तुम्हाला बोललेलं मी नाही खपवून घेऊ शकत. दीदी शांत हो जरा. मावशी, यानंतर तुम्ही बापूंना जर काही बोललात ना तर याद रखा मी खरंच या घरात नाकलून देईल तुम्हाला. आणि खरंच मी भीक मागायला लावेन तुम्हाला. ए आप्पे, आवाज खाली. मी गप बसते म्हणून लय बोलताय मावशी. रुपले बघितलं का बया, अगं ही आपली काय बी बनायला लागली. मला काय तोंडाला येईल ते बोलती बघ. हाकलून दिल काय म्हणली, कुचिड काय म्हणली मला. ओ काय नाटक करताय हो, तुम्ही काय म्हणला ती सांगा की त्यांना. ए मुर्द्या तू का बस. अपर्णा, तुझी माझ्या आईशी बोलायची अशी हिंमत झालीच कशी ग? आणि माझी आई कुठेही जाणार नाही, इथंच राहणार आहे ती कायमची, कळलं? ताई तुमच्या डोळ्यावर ना हिने पट्टी बांधली आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्या आधी काय बोलल्यात ना ते विचारा एकदा. आणि ताई तुमच्या समोर त्यांना सांगते. मावशी आम्ही नीट राहतोय ना, तुम्ही पण नीट राहा. बघितलं का रुपाले, अगो तू एवढी मोठी जाव असून ही तुला उलट बोलती, बघ जरा तिच्याकडे. आणि तुला सांगू का, अगो ती आता बाळाजवळ बी आली होती. अपर्णा, तुला किती वेळा सांगितलं का माझ्या बाळाच्या जवळ यायचं नाही म्हणून, कळत नाही का तुला एकदा सांगून? हा आणि तू कलेक्टर असशील ना बाहेर हित नाही. आणि माझ्याशी ह्या आवाजात अजिबात बोलायचं नाही तू, कळलं तुला? बाळा चल आपण आज जाऊ, हित नाही थांबायचं अजिबात आपल्याला. चल चल चल. बया बया बया, काय करावती आपीच ना मला कळनच झालंय बघ. पले एक गोष्ट लक्षात ठेव तू, तू ना तिला तुझ्या बाळापासून एकदम लांब ठेव. अग तिची नजर आहे तुझ्या बाळावर. नाही नाही आई, तिला ना असं सांगून कळणारच नाही बघ, तिला तिच्याच भाषेत सांगायला लागणार आहे. म्हणजे कसं ग? मी सांगते बरोबर, तू नको काळजी करू. चला बाळाला दुधू प्यायचं, मम्मम करायचं. रुपाले काय झालं? मला ना काही कळणच झालंय बघ. मला ना बाळाच्या जागेवर भावली दिसली आता. काय हो, म्हणूनच मी दूध पाजायचं थांबली ना. अगं रुपाले, अगं असं काय करती? अगं हसतो खेळतो बाळ आहे तुझ्या पुढे, बघ की जरा तू. मला असं वाटलं की मी भावलीला दूध पाजते. आई मी आधी कधी भावलीला दूध पाजले का ग? अगं रुपाले, तुला आठवतंय ना तूच बाळाला जन्म दिलाय म्हणून? अगं हा तूच दिलाय. अगं असं काय करती? मला हीच गोष्ट नीट आठवत नाही ग. रुपाले तू जर अशी वागायला लागली ना तर
तुला तुझ्या बाळापासून लांब करतील घरातली लोक, मग तुला चालल का? का मग आता तू बाळाला भावले म्हणायला लागल्यावर अगं कसं होईल ग? नाही 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 नाही, माझ्या बाळापासून मला कोणच लांब करू शकत नाही. हा कुणीच नाही माझ्या बाळापासून लांब करू शकत मला. म्हणून आता तू एक गोष्ट लक्षात ठेवायची बघ, तुला ही जरी भावली दिसत असली, भावली वाटत असली ना, तरी बी तू ठामपणे सांगायचं नाही नाही हे माझं बाळच आहे म्हणून. काय? हा हा. आणि ऐक, आता हे जे काय मला बोललीस ना, हे घरच्यांच्या समोर अजिबात कुणाला बोलू नको बर का, कारण ते अपिट्ट पुन्हा आहे ना. नाही 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 बोलणार मी कुणाला. हा अजिबात नाही सांगणार. तो गो बया, या रुपालीला हे काय बोलतच आठवायला लागलंय.